नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एमपीसी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक पाहत आहोत आणि या भागामध्ये आपण महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल परिषदेमध्ये माहिती पाहणार आहोत। सो लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे। अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण असे समाजसुधारक कवर केलेले आहेत परिषदेमध्ये। जर तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या, इम्पॉर्टन्स आहे एक्झामसाठी। सो लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल स्टडी एमपीसी, तर स्टडी एमपीसी शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल। सो आपण लेक्चरला सुरुवात करू। महादेव गोविंद रानडे यांचा जन्म आहे 18 जानेवारी 1842 नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात। ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा 18 जानेवारी 1842 त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी। प्राथमिक शिक्षण त्यांनी कोल्हापूरमध्ये पूर्ण केलं, त्यानंतर एल्फिस्टन स्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं। 10वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी एल्फिस्टन स्कूलमधून पूर्ण केलं। ओके, महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी 1862 इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून बी ए ही पदवी प्राप्त केली। एल्फिस्टन महाविद्यालयातून त्यांनी 1862 इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून त्यांनी बी ए पदवी प्राप्त केली। लक्षात ठेवा 1865 त्यांनी इतिहास या विषयातून एम ए ही पदवी प्राप्त केली। त्यानंतर 1866 LLB परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली। महत्त्वपूर्ण आहे हे सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवा। त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे ते पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली। ओके, मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून कोणाची निवड झाली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर महादेव गोविंद रानडे। ओके, 1866 भाषांतरकार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। 1868 एल्फिस्टन महाविद्यालयात त्यांनी इतिहास व इंग्रजी या विषयाचे ते प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले। महत्त्वपूर्ण आहे, एल्फिस्टन महाविद्यालय ते इतिहास व इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक होते। ओके, 1868। त्यानंतर 1871 ॲडव्होकेटची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली। महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा। पुढे 1873 त्यांची पहिली पत्नी सखुबाई यांच्या निधनानंतर वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी वयाची 11 वर्षे असणाऱ्या रमाबाई यांच्याशी विवाह केला। ओके, लक्षात ठेवा, पहिल्या पत्नीचं नाव त्यांचं सखुबाई होतं आणि दुसऱ्या पत्नीचं नाव होतं ते रमाबाई रानडे। ओके, 1879 सरकारी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। ओके, मुंबई उच्च न्यायालयाची न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती 1885 आणि पुढे याच पदावरून ते सेवानिवृत्ती झाली। 1885 मुंबई कायदे कौन्सिलवर कायद्याचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। मुंबई कायदे कौन्सिलवर कायद्याचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती 1885 करण्यात आली। 1890 व 1893 त्यांची मुंबई प्रांत कौन्सिलचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली। विष्णुशास्त्र पंडित यांनी सुरू केलेल्या इंदुप्रकाश वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून समाज सुधारणेवर लिखाण केलं जसं। ओके, महत्त्वपूर्ण आहे, 1865 त्यांनी विधवा विवाहतेचे मंडळ स्थापन केलं आणि यामार्फत त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार नेहमी केला। ओके, नाशिक येथे मराठी ग्रंथोद्योग मंडळ पदवीधर मंडळाची स्थापना त्यांनी केली। सामाजिक परिषद स्थापन करून काँग्रेसचे राजकीय प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्नाकडे लक्ष द्यावे हा या परिषदेचा उद्देश होता। सामाजिक परिषद 1887 स्थापन केली, लक्षात ठेवा। औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 1890 औद्योगिक उपक्रम सुरू केला, लक्षात ठेवा। सामाजिक परिषद 1887 स्थापन केली। ओके, तर औद्योगिक परिषद आहे 1890। त्यानंतर 31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभेची स्थापना करण्यात आली। पुण्यातील डिब्बेवाड्यात डेक्कन सभेची स्थापना केली। याचं रिझन एक होतं की सार्वजनिक सभेमध्ये वाढत जाणार लोकमान्य टिळकांचा हस्तक्षेप, म्हणून न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले यासारख्या व्यक्तींनी येऊन या सभेची स्थापना केली। ओके, डेक्कन सभेची 31 ऑक्टोबर 1896 पुण्यामध्ये। ओके, वकृत्योजक सभा वसंत व्याख्यानमाला 1875 नेटिव्ह जनरल लायब्ररी प्रार्थना समाज राष्ट्रीय सभा फिमेल हायस्कूल 1882 इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया 1889 इत्यादी संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता। लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता। ओके, वरील संस्था लक्षात ठेवा। 1886 सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय सदस्य होते। लक्षात ठेवा, इम्पॉर्टन्स आहे, ब्रिटिश सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। ॲलेम हॅक्टुमह्यूम यांनी महादेव गोविंद रानडे यांना गुरु मानले होतं। लक्षात ठेवा, 24 देशांचा विचार करणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे महादेव गोविंद रानडे होय असे हुम यांचे मत होते। लक्षात ठेवा, त्यांनी हिंदी अर्थकारणाचा पाया घातला म्हणून त्यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते। त्याचप्रमाणे त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटलं जातं। ते सर्वांगीण सुधारण्याचे पुरस्कर्ते होते, त्यांचे विचारही उत्क्रांतीवादी होते। लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, सर्वांगीण
सुधारण्याची शिफारस करते आणि त्यांचे विचारही उत्क्रांतीवादी होते. ओके, 1878 साली पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुण्यामध्ये झालेलं हे मराठी साहित्य संमेलन होतं, त्याचे अध्यक्षपद होते महादेव गोविंद रानडे. पंचवद मिशन प्रकरणी स्वतःच्या विवेकाविरुद्ध जाऊन त्यांनी प्रायचित्य केलं होतं. महत्त्वपूर्ण आहे, पंचवद मिशन प्रकरणी स्वतःच्या विवेकाविरुद्ध जाऊन प्रायचित्य केलं होतं. ओके, अखेर त्यांचा मृत्यू 16 जानेवारी 1901 झाला, लक्षात ठेवा. आता आपण त्यांची लेखन संपदा पाहूया. राईज ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज हा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर मराठ्यांच्या टांगसाळीबाबत लेखन केलं आहे. प्रार्थना समाजाचे तत्व उपासना पद्धतीसाठी एकेश्वर निष्ठांची कैफियत नावाचा त्यांनी निबंध लिहिला, लक्षात ठेवा. प्रार्थना समाजाचे तत्व आणि उपासना पद्धतीसाठी एकेश्वर निष्ठांची कैफियत नावाचा निबंध कुणी लिहिला असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर महादेव गोविंद रानडे. ओके, एजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तरुण शिकलेल्या लोकांचे कर्तव्य हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकेत त्यांनी लिहिला होता, लक्षात ठेवा. ही त्यांची लेखन संपदा आहे, लक्षात ठेवा. त्यांच्याबद्दल काढलेले गौरवास्पद शब्द, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे वर्णन दिनेश वाचाळ्यांनी केलं आहे. कौटिल्यानंतर भारतातील पहिले अर्थशास्त्रज्ञ असं कोयाजी यांनी वर्णन केलेलं आहे. अवर्चीन महाराष्ट्राचे जनकत्व अरविंद घोष यांनी केलेलं हे वर्णन आहे. आधुनिक राष्ट्रवादाचे जनक रिचर्ड ट्रॅकर यांनी महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल काढलेले हे गौरवास्पद शब्द किंवा त्यांचं केलेलं वर्णन आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमुख माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पास करायलासुद्धा विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्या सर्कलमधील जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत परीक्षेचा, त्यांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. लेक्चर समाप्तीपूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल स्टडी एम पी सी, किंवा जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. तुर्तास आपण इथंच थांबू, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.